नमस्कार, मी साक्षी कदम. माझ्या गावरान ठसका या मराठी युट्यूब चॅनलवर आपले स्वागत करीत आहे. मैत्रिणींनो, आळूची वडी करायची तर माझ्या बऱ्याच नव्याने स्वयंपाक शिकणाऱ्या मैत्रिणींना ती जमत नाही. त्या वडीच्या पानांना बेसनाचे बेटर तर व्यवस्थित लागले जाते, पण ती व्यवस्थित गुंडाळी न गेल्याने तेलात सुटतेच. पण आता विना टेन्शन आणि अगदी साध्या व सोप्या पद्धतीने हीच आळू वडी कशी बनवायची, चला पाहूयात. ही झटपट आळू वडी बनवण्यासाठी लागणारे साहित्य, इथं मी हा भाजीचा आळू घेतलेला आहे. भाजीला जी पानं वापरतात त्या आळूची ही पानं आहेत. ती स्वच्छ धुवून त्याचे देठ मागचे काढून, पानाच्या दाळ मागचे देठ काढून ती अशी मस्त बारीक अशी चिरून घेतलेली आहे. तसंच इथं मी बेसन घेतलेलं आहे, इथं तांदळाचं पीठ घेतलेलं आहे, इथं ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे, इथं मी चिंच घेतलेली, एक मोठ्या लिंबा एवढी चिंच घेतलेली. चिंच घातल्यानं आपला जर आळू खाजरा असेल तर त्याचा खाजरेपणा जातो, म्हणून इथं मी एक मोठा लिंबू तेवढी ही चिंच घेतलेली आहे. तेवढाच मी इथं गुळ घेतलेला आहे, एका मोठ्या लिंबा इतकाच इथं मी गुळ घेतलेला आहे. इथं हे आपले तिळाचे सफेद तीळ आहेत ते 2 टेबलस्पून घेतलेले आहेत, गरम मसाला 1 टेबलस्पून घेतलेला आहे, हळद तिखट मीठ आपल्याला लागणार आहे, जिरं लागणार आहे थोडंसं, आलं लसूण पेस्ट लागणार आहे आणि आवश्यकतेनुसार आपल्याला तेल लागणार आहे. तर चला सुरुवात करूया झटपट अशी श्रावण स्पेशल आळूची वडी बनवायला. मैत्रिणींना सर्वप्रथम आपण ही जी चिंच भिजत घातली आहे ती 2 तासापूर्वी मी भिजत घातली, छान ती हे झाली, नरम झाली. आता ती अशी हातानं कोळून घ्यायची, ती छान कोळून त्याचा जो वरचा गर आहे तो छान पल्प असा छान काढून घ्यायचा आहे त्याचा. आपण ही कोळून घेऊया. आपली ही चिंच जी आहे ती छान कोळून झाली. आता आपण ती गाळून घ्यायची, कारण हे चिंचेचे आतमध्ये ते शिरा असतात, त्या असतात, बिया असतात, त्या सगळ्या आपल्याला काढून टाकायच्या. तसंच ही छोटी छोटी टरफलं असतात, आपण पाहू शकता दिसतात, त्यासाठी हे गाळून घेणं गरजेचं आहे, नाही तर आपली वडी जी आहे ती कचकच येईल, थोडीशी खाताना दाताखाली कचकच येईल. सो आपण ही छान असं गाळून घ्यायचं आहे. हा पल्प आपला पल्प छान गाळून झाला आहे, तर छान असा हाताने पिळून घेऊया आणि हा पल्प काढून घेऊया. आता हे उरलेलं आहे ते आपण टाकून द्यायचं, त्याचा काही उपयोग नाही आहे, तसाही आपण हे बाजूला ठेवूया. आता ह्यात जो आपण लिंबा एवढा जो गुळ घेतला आहे तो पण घालायचा आहे, आणि हा गुळ आणि हा चिंचेचा कोळ चांगला मिक्स करून घ्यायचा आहे, की जेणेकरून आपल्या वडीला एक छान अशी आंबट गोड तिखट अशी चव येते ह्या सगळ्या मसाल्यांमुळं आणि ह्या चिंचेच्या कोळामुळं, चिंच गुळाच्या कोळामुळं. सो हे आपण गुळ वितळून घेऊया हे कोळमध्ये. आपला गुळ जो आहे तो पण वितळलेला आहे. आता आपण त्यात हे मसाले ऍड करून घेऊया. मसाल्यांमध्ये मी 1 छोटा चमचा हळद घालतेय, 2 ते 3 चमचे मी इथं छोटे चमचे इथे माझे मसाल्याच्या डब्यातला चमचा आहे, ते 3 चमचे मी हा मिरची पावडर घालते, लाल मिरची पावडर. तसंच 1 चमचा आपण जिरं घालायचं इथे, हे मी अख्खं जिरं घातली आहे 1 चमचा. आणि हे जे आपण तीळ घेतले 2 टेबलस्पून ते घालते, हा गरम मसाला घेतला 1 टेबलस्पून तो घालते, आलं लसूण पेस्ट घेतली आहे ती घालूया, आणि हे सगळं मिश्रण पुन्हा आपण व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया. आपलं हे मिश्रण व्यवस्थित हे झाले. आता चवीनुसार मीठ टाकायचे. इथं मी माझे हे 2 मसाल्याच्या डब्यातले छोटे 2 चमचे मीठ टाकते, आपण आपल्या चवीनुसार घाला. आणि पुन्हा एकदा हे छान असं व्यवस्थित मिक्स करून घेऊया. त्यात आता ही जी आळूची पानं आपण बारीक चिरून घेतली आहेत ती घालूयात. हे अर्धवाटी ज्वारीचं पीठ आपण घेतले ते घालूयात, अर्धवाटी तांदळाचं पीठ घेतले ते आपण घालूयात. तांदळाच्या पीठानं आपली ही वडी जी आहे ती छान अशी खुसखुसत होते. आणि बेसन पीठही आपण घालणार आहोत, अर्धा बाऊलच मी इथं वापरणार आहे बेसन पीठ. हा अर्धा बाऊल मी बेसन पीठ घातलं. आता हे सगळे मसाले आणि ही आळूची पानं, चिरलेली पानं आणि खालचा जो मसाला तो सगळा व्यवस्थित आपण मिक्स करून घ्यायचा आहे. आणि आवश्यकतेनुसार ह्याला पाणी लावायचं आहे, पाणी घालून हे असं थोडंसं आपण बेसनाची पोळी करतो त्याचं जे पीठ असतं की नाही जाडसर,
कितपत आपण हे भिजून घ्यायचे. मी दाखवते तुम्हाला कितपत पातळ आपल्याला हे भिजवायचे आहे ते. आधी हे सगळी पिठं आपण व्यवस्थित एकत्र करून घेऊया. वास खूप छान सुटलाय. आपलं पीठ व्यवस्थित मिक्स झालंय आणि आता आपण थोडं थोडं पाणी घालून हे थोडं सैल करायचंय. आपल्याला एवढं घट्ट नको आहे ते. सो आपण थोडं सैल करून घ्यायचंय. सो लागल तसं हातावर थोडं थोडं पाणी घे. हे आपण बॅटर भिजवायचंय आणि व्यवस्थित असं सैलसर असं त्याचं हे झालं पाहिजे. अगदी घट्ट गोळा नाही झालं पाहिजे. सैलसर पीठ असलं ना की आतपर्यंत आपली जी वडी आहे ती तळली जाते आणि छान अशी खुसखुशीत होते. सो जास्त असं दाबून नाही हे करायचं. अगदी हलक्या हाताने आपण हे पीठ मोकळं मोकळं असं सैलसर भिजवायचे. आणखीन थोडं पाणी घालूया आपण. थोडं लागणार आहे. आपण पाहू शकता हे कितपत सैल आहे. असं व्यवस्थित आपण एकजीव करून घ्यायचं आहे ते. आणि असं हलवल्यावर थोडीशी एअर पण त्यात मिक्स होते. सो असं व्यवस्थित आपण मिक्स करून घ्यायचं. आपण पाहू शकता किती छान असं फ्लफी असं झालेलं आहे आणि एवढं पातळ झालेलं आहे. म्हणजे जास्त पातळही नाही करायचं आहे आपल्याला. एवढं ठीक आहे. अजून एक थोडंसं एक 2 टेबलस्पून पाणी मी घालते. येस. आता ही कन्सिस्टन्सी अगदी परफेक्ट असते आपली वडी व्यवस्थित व्हायला. आपण पाहू शकता किती अगदी व्यवस्थित पातळ आहे. असं मी घट्ट असं नाही म्हणले हे की ह्याची वडी तुम्ही थापायला गेलात तर वडी अशी हातावर रोल करतात तशी वडी होणार नाही आहे. त्यापेक्षा थोडंसं पातळ आहे हे. आता हे आपण बाजूला ठेवूया आणि आपण कुकरच्या डब्याला तेल लावून घेऊया. म्हणजे मग हे सारण आपण त्यात घालायचे. आता हा जो कुकरचा मी डबा घेतला आहे त्यात 1 टेबलस्पून तेल घालते आणि ते मी व्यवस्थित डब्याला सगळीकडे ग्रीस करून घेते. या डब्यात आपण ही वडी वाफवायला ठेवणार आहे. सो मी सगळीकडनं हे तेल लावते. हे तेल लावल्यानं काय होतं की आपली वडी वाफल्यानंतर अगदी सहजपणे निघते. थंड झाल्यावरती तिला जास्त हे करावं लागत नाही, कष्ट घ्यावे लागत नाहीत काढायला. सो आपण हे तेलानं आधी ग्रीस करतो आहे. आपला हा डबा पूर्ण ग्रीस केला आहे मी तेलाने. आता हे बॅटर आहे ते आपण घालूयात. त्यात किती पातळ आहे हे लक्षात येईल तुमच्या. आपण हे पूर्ण बॅटर ह्या डब्यात घातल्या तर थोडंसं आपण टॅप करून घेतो डबा की जेणेकरून एकसारखं हे बॅटर राहील. हे एवढं पातळ आहे की टॅप केल्यावर ते एकसारखं होत आहे. आपण पाहू शकता. आता हा डबा मी डाळ भाताच्या कुकर सोबतच कुकरला लावणार आहे आणि 3 शिट्ट्या काढून घेणार आहे. आता हा जो वडीचा हे आहे डबा तो मी या भातासोबत लावते. डाळ भाताच्या कुकर सोबतच लावायचा आणि त्याच्या 3 शिट्ट्या आपण काढून घेणार आहे. सो ह्या 3 शिट्ट्या होईपर्यंत वाट पाहूया. मैत्रिणीनं आपल्या कुकरच्या 3 शिट्ट्या झाल्या. कुकर थंड झाला. त्यातला मी हा वडीचा डबा काढून घेतला आणि वडी पण आपली बऱ्यापैकी थंड झालेली. आता आपण ह्याच्या आपल्याला आवडतील अशा आकाराचा वडींना कट देऊन घ्यायचा आहे. अजून पूर्ण थंड झालेली नाही आहे वडी त्यामुळे तुम्हाला अशी दिसते. पण आपण आधी कट देऊन घेऊया. असं कट द्यायचे. आणि तुम्हाला आवडतील तसं तुम्ही कापणीचं शेप देऊ इच्छित असाल तर कापणीचं द्या. पण मी आपलं चौकोनच देणार आहे. चौकोनी वडी जरा दिसायला पण छान दिसते. आणि असे मी सगळे हे कट देऊन चौकोनी वड्या कापून घेते. आता या वड्या आहेत त्या आपण एक एक काढून घ्यायच्या. अगदी हलगत हाताने काढल्या तरी चालतील. अजून हा माझा डबा थोडा गरम आहे. अगदी थंड नाही झाला आहे तरी पण मी प्रयत्न करणार आहे कारण व्हिडिओ खूपच लांबडी होत चालली आहे. मैत्रिणींना आपण ह्या ज्या आळूच्या वड्या आहेत त्या काढून घेतल्यात. एक लक्षात घ्या, पूर्ण डबा थंड झाल्याशिवाय ह्या वड्या काढायच्या नाहीत, नाही तर त्या व्यवस्थित निघत नाहीत. थोडंसं पेशन्सनी हे करायचं आहे. आपण पाहू शकता किती व्यवस्थित हे वड्या झाल्या आहेत त्या. आता आपण त्या फ्राय करायच्या आहेत. डीप फ्राय करणार आहे मी. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही शॅलो फ्राई करू शकता. इथं मी तेल गरम करत ठेवलं आहे कढईत. त्यात आपण आता हे सोडूया. गॅसची फ्लेम आपण लो टू मिडियम घ्यायची आहे.
आधी मी तेल टाकून घेतले आणि गॅसची फ्लेम लो टू मीडियम केलेली आहे। आता लगेचच आपण या वड्यांना डिस्टर्ब नाही करायचं, एक थोडा वेळ ह्याचे जे वर येणारे बबल्स आहेत ते कमी झाले की आपण मग त्या पलटायच्या। तेलाचे बबल्स कमी झालेले आहेत, आता बऱ्यापैकी कमी झालेत, आता आपण ते पलटून घेऊया। पलटताना जरा सावकाश पलटा, कारण माझ्या ह्या वड्या मोठ्या आहेत, त्या पलटताना मे बी अंगावर तेल उडण्याची शक्यता आहे। सो अगदी सावकाश ह्या वड्या पलटून घ्यायच्यात आणि मस्त अशा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत त्या मस्त फ्राय करायच्यात तेलात, सगळीकडनं अशा फिरून फिरून तुम्ही फ्राय करून घ्यायच्यात त्या। येस, आता दुसऱ्या साईडनेही आपण छान अशा त्या तळून घेऊयात। आपण पाहूया आपली वडी सगळीकडनं व्यवस्थित फ्राय झाली आहे का। आपण पाहू शकता कशी मस्त अशी गोल्डन झालेली आहे। अजून एक 2 ते 3 मिनिटं आपण तिला फ्राय करूया, आणखीन थोडासा कलर येऊ देत तिला। या वड्या ज्या आहेत त्या आपण लो टू मीडियम गॅसवरच तळायच्यात, कारण त्या आतपर्यंत असं छान हे शिजल्या गेल्या पाहिजेत, तळल्या गेल्या पाहिजेत। कुठेही गॅस मोठा नाही करायचा आहे आणि अगदी छान अशा गोल्डन ब्राऊन होईपर्यंतच आपण तळणार आहे त्या। आपल्या या वड्या व्यवस्थित तळून झाल्यात, आपण पाहू शकता। आता आपण त्या काढून घेऊया एक एक। किती छान असे मस्त त्याला कलर आला आहे आणि किती छान असं दिसत आहेत त्या, आपण काढून घेऊया। इथं मी टिश्यू पेपरच्या प्लेटवर काढून घेते की जेणेकरून एक्सेस तेल आहे ते टिश्यू पेपर ऑब्झर्व करेल। अशा पद्धतीने मी सगळ्या वड्या तळून घेणार आहे। सध्या मी व्हिडिओ पुरतं ह्या चारच तळणार आहे। मैत्रिणींनो, तयार आहे आपली श्रावण स्पेशल आणि झटपट होणारी ही आळू वडी, की चवीला खूप अप्रतिम लागते आणि झटपट होते। म्हणजे रोल करायचं टेन्शन नाही, ते तेलात सुटण्याचं टेन्शन नाही, अगदी झटपट होते। तर नक्की एकदा करून बघा आणि जर माझी ही साधी सोपी रेसिपी आवडली तर माझ्या चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, तसंच बेल आयकॉनचं बटन प्रेस करायला विसरू नका। धन्यवाद।